नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव आपले हॉरिझॉन अकॅडमीमध्ये स्वागत करतो. यापूर्वी मी दोन व्हिडिओ अपलोड केले, जनरल लेआउट ऑफ हायड्रॉलिक सिस्टीम आणि जनरल लेआउट ऑफ न्यूमॅटिक सिस्टीम. तर हा तिसरा व्हिडिओ आहे याच्यातला. या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की डिफरन्स बिटवीन हायड्रॉलिक सिस्टीम आणि न्यूमॅटिक सिस्टीम. तर ऑलरेडी या विषयाचे सगळे व्हिडिओज मी हिंदीमध्ये केलेले आहेत, तर तुम्ही त्या हिंदीच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते व्हिडिओज बघू शकता अगर जर तुम्हाला मराठीमध्ये काही प्रॉब्लेम आहे तर. तर सर्वात सुरुवातीला जर तुम्हाला डिफरन्स याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो 4 मार्क्सचा, ठीक आहे. तर 4 मार्क्सचा क्वेश्चन आले तर किती पॉईंट्स लिहायचे, 4 पॉईंट्स लिहायचे का, नाही 8 पॉईंट्स लिहिण्याचा कमीत कमी प्रयत्न करा. कारण की एक्झामिनरनं जर असं ठरवलं की एक डिफरन्स अर्ध्या मार्कासाठी, तर तुम्हाला टोटल असे 8 डिफरन्स लिहावे लागतील, लिहायचे आहेत, तर ठीक आहे. तर त्यासाठी सुरुवातीला की डिफरन्स पाठ कसे करायचे, मुलं काय करतात तशाल तसे डिफरन्स पाठ करण्याचा प्रयत्न करतात, तसं पाठ नका करू. तुम्ही काय करा, तुमच्यासमोर 2 एक्झाम्पल ठेवा. एक्झाम्पल म्हणजे काय, अर्थ एक्सेवेटर, हायड्रॉलिक सिस्टीम म्हणजे काय, JCB लक्षात ठेवा, ठीक आहे. तुमच्यासमोर JCBचं चित्र आलं पाहिजे. आणि त्यावेळेस न्यूमॅटिक सिस्टीम जर तुम्हाला हे करायचं आहे, तर न्यूमॅटिक तुम्ही सर्व्हिस स्टेशनला जाता जिथे तुम्ही गाडी सर्व्हिसिंग करता, तिथं न्यूमॅटिक गन असते एक, ठीक आहे. ती न्यूमॅटिक गन लक्षात ठेवा. ह्या 2 गोष्टींना आपण काय करूया, कम्पेअर करूया सुरुवातीला आणि नंतर डिफरन्सला पाहूया, ठीक आहे. JCBमध्ये जसं तुम्हाला आता माहीतच असेल की JCBमध्ये काय यूज होतं, ऑइल यूज होतं. ऑइलचा यूज करून काय करतात, तुम्ही माती वगैरे उचलता त्याच्यामध्ये, किंवा एखाद्या ठिकाणी हे करायचं असेल, खड्डा करायचा असेल, तर तुम्ही JCBचा यूज करता. न्यूमॅटिक गनचा यूज कशासाठी करता, तुम्ही जे तुमच्या गाडीचे स्क्रू असतात ते टाईट करण्यासाठी किंवा लूज करण्यासाठी तुम्ही याचा यूज करता, ठीक आहे. तर आता एक एक डिफरन्स बघूया काय डिफरन्स आहे. तर सर्वात सुरुवातीला हायड्रॉलिक सिस्टीममध्ये मीडियम काय असतं, हायड्रॉलिक सिस्टीममध्ये मीडियम असतं तुमचं हायड्रॉलिक ऑइल असतं, आणि तेच न्यूमॅटिक सिस्टीममध्ये काय असते, तुमची कॉम्प्रेस्ड एअर असते. तुम्ही त्याच्यानंतर आता जसं तुम्हाला माहीत आहे की याचं जे प्रेशर आहे ते 500 bar असतं, म्हणजे JCBचा यूज कशासाठी होतो, जे हेवी तुम्हाला काम करायचं आहे जिथे माणूस काम नाही करू शकत ते काम तुम्ही कशाने JCBने करता, म्हणून याचं प्रेशर जे आहे हे 500 bar आहे. आणि याचं प्रेशर किती आहे, 10 bar आहे. हा 500 bar आणि 10 bar हा जो पॉईंट आहे हा महत्त्वाचा आहे याच्यासाठी. त्याच्यानंतर तुम्ही जर खालच्या साईडला जर आला त्याच्यामध्ये, तर सर्वात सोपे जे डिफरन्स आहेत ते आधी आपण पाठ करून घेऊ. आता त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की देर इज नो नीड ऑफ लुब्रिकेशन सिस्टीम. हायड्रॉलिक ऑइलमध्ये काय असतं, तुमचा रिझर्वायर असतो, पंप असतो, पंपच्या नंतर ते ऑइल परत काय होत असतं, तुमच्या हायड्रॉलिक सिस्टीममध्ये रिझर्वायरमध्ये वापस येत असतं. ह्या पूर्ण तुमच्या सिस्टीममध्ये ऑइल असतं, त्याच्यामुळे तुम्हाला सेपरेट लुब्रिकेशन करायची गरज नसते. पण तेच तुमच्या न्यूमॅटिक सिस्टीममध्ये कसं असतं, तुमचा कॉम्प्रेसर असतो, कॉम्प्रेसरनंतर तुमचं FRL युनिट असतं, FRL युनिटच्या नंतर डायरेक्शन कंट्रोल वॉल असतो आणि ॲक्च्युएटर असतो. पण ह्या पूर्ण सिस्टीममध्ये तुमच्या कुठंच ऑइल नसतं, ठीक आहे. लुब्रिकेटरमध्ये तुम्ही थोडंसं ऑइल ॲड करता ते त्याच्यासाठी, म्हणून काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये की लुब्रिकेटर इज नेसेसरी. म्हणून आपण FRL युनिटमध्ये काय वापरतो, लुब्रिकेटर वापरतो. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये जर ऑइलचं लिकेज झालं, हायड्रॉलिक सिस्टीममध्ये जर ऑइलचं लिकेज झालं तर काय होतं, तुम्ही बघितलं असेल, तुम्ही गाडी सर्व्हिसिंगला वगैरे गेलात तर तिथं खाली सगळी माती वगैरे झिटकून बसलेली असते, काळकाळं झालेलं असतं. हे कशासाठी, जर ऑइल लीक झालं तर ते काय करतं, डस्टला वगैरे काय करतं, अट्रॅक्ट करतं. पण न्यूमॅटिक सिस्टीममध्ये काय असतं, न्यूमॅटिक सिस्टीम ही क्लीन सिस्टीम असते. म्हणून हे फूड इंडस्ट्रीमध्ये न्यूमॅटिक सिस्टीम वापरतात, जिथे हे फूडचे पॅकेजिंग असतं किंवा जिथे हायजीन मेंटेन करायचं असतं, तिथे तुम्ही काय करता, न्यूमॅटिक सिस्टीम वापरता. त्याच्यानंतर तुमची जी हायड्रॉलिक सिस्टीम आहे त्याच्यामध्ये तुमचा PRV कंपल्सरी असतो, म्हणजे प्रेशर रिलीफ वॉल वापरावाच लागतो तुम्हाला. तसं तसं तुम्हाला न्यूमॅटिक सिस्टीममध्ये PRVची गरज नाही आहे. त्याच्यानंतर जे तुमची हायड्रॉलिक सिस्टीम आहे ही फायर हजार्ड आहे. कशामुळे फायर हजार्ड आहे, कारण की हे जे तुमचे ऑइल्स असतात हे पेट्रोलियम बेस्ड असतात, आणि ह्याचं जर ऑइलचं लिकेज झालं आणि तिथे जर चुकून आग लागली तर तुमचं पूर्ण सिस्टीमला आग लागू शकते. पण त्याच्यामध्ये न्यूमॅटिक सिस्टीममध्ये आग लागण्याचा काही चान्स नाही आहे. न्यूमॅटिक सिस्टीम ही फ्री फॉर्म फायर हजार्ड आहे. आता तुमच्या हायड्रॉलिक सिस्टीममध्ये काय होत असतं, तुमच्या रिझर्वायरकडून ऑइल जात असतं सिस्टीमकडे, आणि सिस्टीममधून परत ऑइल काय होत असतं, वापस येत असतं. हे काय होतं, ऑइलचं कंटिन्युअस सर्क्युलेशन होतं. सर्क्युलेशन झाल्यामुळे काय होतं, तुमचं जे ऑइल आहे हे ऑइल हीट होतं, ठीक आहे, ऑइल हीट होतं. तसं न्यूमॅटिक सिस्टीममध्ये नाही आहे. न्यूमॅटिक सिस्टीममध्ये काय होतं, तुमच्या कॉम्प्रेसरमधून जी एअर जाते ती ॲक्च्युएटरला गेल्यानंतर ती काय होते, ती रिटर्न येत नाही, ती काय होते, ॲटमॉस्फिअरला निघून जाते. त्याच्यामुळे तुमची सिस्टीम जी आहे ही सिस्टीम कूल राहते ह्याच्यामध्ये. ड्यू टू कंटिन्युअस रिसर्क्युलेशन टेम्परेचर ऑफ ऑइल इन्क्रीजेस. इथं तसं काही नाही,
इथे तुमची जी हे एअर तुम्ही रिलीज करता त्याच्यामुळे ते फ्रीमध्ये होऊ शकतं. आता जसं तुम्हाला माहीत आहे की ह्याच्यात जे हायड्रॉलिक सिस्टीममध्ये जे फोर्स डेव्हलप होतात अप टू 100 bar डेव्हलप होतात, त्याच्यामुळे ह्या प्रेशर जे जास्त डेव्हलप होत असेल तर त्याच्यासाठी जे तयार होणारे कंपोनंट्स आहेत हे कंपोनंटसुद्धा तुम्हाला काय करावं लागतात, स्ट्रॉंग तयार करावं लागतात आणि स्टीलचे आणि हेवी तयार करावं लागतात. पण न्यूमॅटिक सिस्टीममध्ये अप टू 10 bar प्रेशर आहे, त्याच्यामुळे तुमचे जे तयार होणारे जे कंपोनंट्स आहेत हे तुम्ही लाईट वेट बनवू शकता, ॲल्युमिनियमपासून बनवू शकता. त्याच्यानंतर ऑइल जे आहे, ऑइलला स्वतःला विस्कोसिटी आहे, त्याच्यामुळे जे हायड्रॉलिक्सचे जे ऑपरेशन्स असतात हे स्लोअर असतात आणि न्यूमॅटिकला लेस विस्कोसिटी असल्यामुळे काय होतात याचे जे ऑपरेशन्स आहेत हे क्विकर ऑपरेशन्स असतात. ठीक आहे, असे टोटल याच्यामध्ये डिफरन्स आहेत. आणि सर्वात शेवटी तुम्हाला काय लिहायचं, याचं ॲप्लिकेशन लिहायचं, लक्षात ठेवा. ॲप्लिकेशनमध्ये CNC मशीन टूल्स, अर्थ मूव्हिंग इक्विपमेंट्स, ऑटोमोबाईल्समध्ये हायड्रॉलिक ब्रेक्स असतात आणि याच्यामध्ये मटेरियल हँडलिंग सिस्टीम, हँड मशीन टूल्स, ऑटोमेशन. CNC मशीनचे जे डोअर्स असतात जे आपोआप क्लोज होतात हे होतात, हे याच्यामध्ये न्यूमॅटिक सिस्टीमचा यूज केला जातो. टोटल कोणतेही जे आर्ट आहेत, म्हणजे लक्षात ठेवा कोणकोणते, एक तर पहिली गोष्ट वर्किंग मीडियम काय आहे, त्याच्यानंतर पूर्ण वर्किंग मीडियम पेट्रोलियम बेस्ड असल्यामुळे फायर हजार्ड आहे, स्लिपरी सर्फेस तयार होतो. असे एका साईडचे हे काय करायचे, पार्ट करायचे आणि त्याच्याशी रिलेटेड काय करायचे, इकडचे डिफरन्स काय करायचे लिहायचे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.